नवी मुंबई शहर हे फ्लोमिंगो सिटी म्हणून नावारूपास येत असून शहरातील खाडी किनारी फ्लोमिंगोचे वास्तव्य वाढत आहे. फ्लोमिंगो पर्यटकांना पाहता यावे यासाठी ऐरोली पाठोपाठ बेलापूर येथेही फ्लोमिंगो बोटिंग सफर सुरू करण्यात आली आहे. बेलापूर येथील बोटिंग 1 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली होती, मात्र ऐरोली येथील बोटिंग सफर प्रतीक्षित होती. अखेर ही बोटिंग सफर सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई शहराला लाभलेला खाडी किनारा आणि जैवविविधता यांची माहिती उपलब्ध होण्यासाठी ऐरोलीमध्ये किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. थंडीची चाहूल लागताच फ्लोमिंगो या शहरात स्थलांतरित होण्यास सुरुवात होते, परंतु यंदा पाऊस लांबल्याने फ्लोमिंगो शहरात स्थलांतरित होण्यासाठी विलंब झाला होता. 15 नोव्हेंबर नंतर शहरात फ्लोमिंगो दाखल होण्यास सुरुवात झाली, त्यामुळे ऐरोली येथील केंद्रातील बोटिंग सफर ही उशिराने सुरुवात झाली आहे. अखेर सोमवारपासून सुरू झालेल्या या बोटिंग सफरीला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.